आयच्या प्रेस कॉन्फरन्सान परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। काल गुड फ्रायडे आणि बाकी विषय खूप मोठा काय नाशिल्ल्या कारणान काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन हावेन। आज खास करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, होम मिनिस्टर श्री अमित शाह, हेल्थ मिनिस्टर हर्षवर्धनजी, संरक्षण मंत्री आणि यांच्या सगळ्यांच्या बरोबर देशातले सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री हे सगळेजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगान आशिल्ले। योगायोगान 15 जणांक उलोवपाची संधी मेळ, ऑलमोस्ट 3.5 वरां ते 4.25 वरां ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चल्ली। आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान वेगवेगळ्या राज्यांनी सध्याची कोविड-19 परिस्थिती किदें, सध्याचे लॉकडाऊनची स्थिती किदें आणि प्रत्येकाचो लॉकडाऊनचेर व्यू किदें। आम्ही ताज्या पयलींच आमकां रायटिंगान जो आमचो व्यू धाड म्हटलेलो, आमी ऑलरेडी व्यू जो आसा वो आमचो व्यू आमी धाडून दिल्लो। आमी 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन हे सजेस्ट केला। राज्याचे विमान सेवा बंद आसची, रेल सेवा बंद आसची, बाउंड्रीज बंद आसच्यो निदान 30 तारखेपर्यंत तरी। राज्यात आतापर्यंत कोविडाच्या बाबतीत कंट्रोल आमी सगळ्या लोकांच्या सहकार्यात आमची मेडिकल टीम डॉक्टर एडविन गोम्स आणि बाकीची जी पुराय टीम जी कोविड हॉस्पिटलांत काम करता, पुलीस यांच्या सगळ्यांच्या सहकार्यात खूप मोठ्या प्रमाणात आम्ही कंट्रोल दवरपाक शकला। सातातलो एक पेशंट परत नेगेटिव्ह आयलो, 6 पेशंट आसा। सतल्या 4 जणांच्यो टेस्ट आज सेकंड टेस्ट परत एकदा करपाक घेतला, ताज्या रिझल्टाचेर डिपेंड आसा ती टेस्ट झाल्या उपरांत। आणि ताज्या उपरांत आमच्या कडेन परत 2 पेशंट उरतले। तरी हे सगळ्या फाटभुंयेचेर आम्ही सजेस्ट केला की गोंयांत पूर्ण लॉकडाऊन हे 30 तारखेपर्यंत आसचे, खंयच्याच पद्दतीत रेल्वे, विमान सेवा आणि रोड सेवा हे सुरू जावच्यो न्ही। ज्या पद्धतीचो आता फक्त इंटरस्टेट गुड्स व्हीकल असा होच मुवमेंट जावचो, ताज्या व्यतिरिक्त कसलोच मुवमेंट जावचो न्ही। अजूनही सुद्धा आम्ही कोणी जर एंट्री करता असत जाल्यार फक्त म्हणजे खूप लिमिटेड ऑन मेडिकल ग्राउंडाचेरूच फक्त एंट्री दिता, ते बी एक तर त्यांना पूर्ण वेळ होम क्वारंटाईन नाजाल्यार गव्हर्नमेंट क्वारंटाईन सेंटरात दवरता। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कदाचित फाल्यां किंवा परवां राष्ट्राक संबोधन हे पर्व करतले आणि नॅशनल गायडलाईन परत एकदा म्हणजे खंयच्याच आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांची एक गोष्ट कन्फर्म आशिल्ली की सांगता असताना की सेंट्रली गायडलाईन अशी वेगवेगळ्या राज्या खातीर वेगळे आसचे न्ही, जेणेकरून कन्फ्युजन क्रिएट जावपाक जायना, तेजेर सगळ्यांचे एकमत आशिल्ले। आणि त्या खातीर त्यांच्यांनी परत एकदा म्हटलां की गायडलाईन जी आहा ही सगळ्यांक सारखी आसची, म्हणजे खंयसरूच ती चेंजीस आसची न्ही, हेजेर एकमत जाला। त्या खातीर म्हाका दिसता की योगायोगान परवा पर्यंत तांच्यांनी म्हटलां की सोमार दीस पर्यंत परत एकदा सेंट्रल गायडलाईन फुडल्या 15 दिसां खातीर ही सेंट्रल गायडलाईन येतली। तेतूर काही प्रमाणात रिलॅक्सेशन विद इन द स्टेट इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी खातीर हे रिलॅक्सेशन आसूं येता। म्हणजे ज्या पद्धतीची सेंट्रल गायडलाईन येता त्या पद्धतीची गायडलाईन ही थोडीशी आणिकूय कडक ही आमच्या राज्यात आमकां पाळपाक जाय, हे आमच्या आरोग्याच्या हिताच्या अनुसार खूप गरजेचे असा। गोयचे लोक सगळे आयज पर्यंत सहकार्य करीत आयल्या, हाज्याय फुडें सहकार्य करतले हाजी अपेक्षा दवरता आणि सगळ्यांनी सहकार्य करचे अशा सगळ्या लोकां कडेन मागता। 30 एप्रील पर्यंत आनीक थोडीसो आमी कळ सुसप हे गरजेचे असा। हे सगळे करता असताना आमी म्हटलां की ॲक्च्युली 15 तारखेच्यान मोस्टली गव्हर्मेंट ऑफिसीस आनी ते सुरू जातली, पण आमी मेजर ऑफिसीस ही सोमारच्यान सुरू करपाचे तशें ठरयलां। त्या खातीर गव्हर्मेंट ऑफिसांनी मेजर जे जे काम करता तेंच्यांनी सोमारच्यानूच येवपाक सुरू करचे, जरी मंगळार दीस पब्लीक हॉलिडे आसली जाल्यार तरी सुद्दां काही प्रमाणात हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आणि बाकीचे जे फिल्ड वर्काचेर ना तांच्यांनी सोमारच्यान काही प्रमाणात येवपाक सुरू करपाक हरकत ना। आपल्या ऑफिसान सॅनिटायज करून घेवप, आपले ऑफिस क्लीन करून घेवप, कारण आमकां बुधवारच्यान थोड्या प्रमाणात गव्हर्मेंट ऑफिसा लेवलची कामां जी आसा ही सगळी सुरू करपाची आसा। आमी सगळ्यो गव्हर्मेंटाच्यो ओपीडी म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर लेवल्स, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, कम्युनिटी हेल्थ सेंटर, रुरल मेडिकल डिस्पेन्सरीज ह्यो बंद केल्ल्यो, बट येता त्या सोमारच्यान आमी ह्यो ओपीडी लोकांनी घाई करच्यो न्ही, लोकांनी एकदम थंयसर म्हणजे आपली मेडिसिन्स उरल्या हाडपाची म्हणूनय घाई करची न्ही। काही प्रमाणात ज्यांना फक्त मेडिसिन्स कलेक्ट करपाची असता, कदाचित डायबिटीकची, प्रेशराची, त्यांच्यांनी सांची वचून कलेक्ट केल्यार जाता। ज्यांना एमर्जन्सी आहात त्यांनी सकाळची वयची, त्या पद्धतीचे आमच्या हेल्थ मिनिस्टरान ऑलरेडी त्यांना इन्स्ट्रक्शनही दिलो की ह्यो ओपीडीज ज्यो आसा ह्यो सोमार दीस लेवलच्यान सुरू करपाच्यो,
की प्रायमरी हेल्थ सेंटर गोवा मेडिकल कॉलेजची न्हू, परत हांव स्पश्ट करता, गोवा मेडिकल कॉलेजीन आमी आजुनूय बी ओपीडी आनीक थोडे दीस बंद दवरपाचें डिसिजन आसा. त्या खातीर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेजीन फक्त एमर्जंसी कॅज्युअलिटी आनी जर खुबूच एमर्जंसी कोणाची सर्जरी आसत जाल्यारूच करता. त्या खातीर आत्ताच्या घडीक आमी ओपीडी जे सुरू करतले हे प्रायमरी हेल्थ सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, RMD, इम्युनायझेशन आनी ANC चेकअप जेंचे आसा तेंच्यांनी सुरू सोमारच्यान सुरू करपाचें आमी ठरयलां. आनी त्या बाबतीत सगळ्या लोकांक त्या पद्दतीची सेवा जी आसा मेळटली. म्हजी रिक्वेस्ट आसा सगळे प्रायवेट हॉस्पिटल्स आनी डॉक्टर्स हांच्यांनी सगळीं प्रिकॉशन्स घेवन, कारण खुबशे राज्यांतले लोक खूब दीस जाले, गेले 15-20 दीस जाले, हे प्रायवेट हॉस्पिटलांनी बी आपली हॉस्पिटल्स विशेष करून गायनेक ही बंद दवरल्या कारणान बऱ्याच जाणांक प्रॉब्लेम जाला. तांकां ते डायरेक्ट तुमी गोवा मेडिकल कॉलेजींत चला म्हणून सांगता, कारण पूर्ण 9 महिने एकट्याने ट्रिटमेंट घेतल्या उपरांत डायरेक्टली दुसरे कडेन धाडप हें योग्य न्ही. म्हाका खबर आसा थोडोसो स्टाफ शॉर्टेज बाकीचे सगळे प्रॉब्लेम आसा, पण राज्यांत आजुनूय कम्युनिटी ट्रान्समिशन ना. हो सगळो विशय लक्षांत घेवन परत एकदां आमच्या सगळ्या डॉक्टरां कडेन हांव विनंती करतां की तांच्यांनी प्रायवेट हॉस्पिटल्स आनी आपल्यो OPD ह्यो स्टार्ट करच्यो. बट एखादो तांकां डाउटफूल पेशंट येयलो, डाउटफूल कोण तरी दिसलो जेची ट्रॅवल हिस्ट्री आसा, किंवां तांकां COVID-19 सायन्स सिमटम्स जर जाणवले जाल्यार तांच्यांनी त्या पद्दतीचो पेशंट हो डायरेक्ट गोवा मेडिकल कॉलेजीन धाडपाक कांयच हरकत ना. तांच्यांनी डायरेक्टली ताका गोवा मेडिकल कॉलेजची जी फ्लू OPD आसा थंयसर धाडपाक कांय हरकत ना, तांच्यांनी धाडचो अशी म्हजी तांकां रिक्वेस्ट आसा. आमच्या रिक्वेस्टाक मान दिवन तांच्यांनी तेंच्यो OPD ज्यो आसा त्यो सुरू करच्यो अश्यो म्हाका दिसता. आमी आमच्यो फिशींग एक्टिविटी परत एक आमी म्हणटा तशें मिनिस्ट्री ऑफ द होम अफेर्स हांच्या कडेन काल पर्यंत आमी डिमांड करीत आशिल्ले, कारण 30-40 हजार लेबर हे जर आमच्यो बोटी परत लॉन्ची जर दर्यान गेल्यो ना जाल्यार हे परत 2-3 दीस तांकां प्रॉब्लेम आशिल्लो भायर आशिल्ले. त्या खातीर आमी रिक्वेस्ट केल्ली मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्साक, तांच्यांनी आमची रिक्वेस्ट मान्य करून ह्यो सगळ्यो परत एकदां दर्यान वचपा खातीर एलाव केल्ले आसा. पूर्ण देशभर फिशींग एक्टिविटी हे म्हणजे आमी कंटिन्युअसली रिक्वेस्ट करीत आसले, हें करून तेंच्यांनी मान्य केलें रेस्ट्रिक्शन घालून की खंयसरूच दर्यान गेल्या उपरांत दुसऱ्या बोटीचेर एकामेकांक मेळचें ना, दुसऱ्यांच्या संपर्कान येवचें ना, खंयच्याच बोटीच्या बाबतींत किंवां नुस्तें आसत किंवां आनी कितें आसत जाल्यार एक्सचेंज करचें ना हाजी तांकां कंडिशनूय घातल्या. आनी आयल्या उपरांत सॅनिटायझेशन आनी बाकीचे सगळे कंडिशन्स आयल्या उपरांतूय बी ते फॉलो करतले ह्या सगळ्या पाठभुंयेचेर तांकां एलाव केलें आनी फिशींग एक्टिविटी आयच्यान तांच्यांनी सुरू केली. आमी फिशींग एक्टिविटी जरी सुरू केल्या आसत जाल्यार आमी तें नुस्तें आमचें म्हणणें की बाजारांत ज्या पद्दतीन नुस्तें विकता जाल्यार खूब मोठ्या प्रमाणांत सोशल डिस्टन्सींग सांबाळें वचना. त्या खातीर घराघरांनी आमी दुदूय विकपाक लागले घराघरांनी, आमी भाजी विकपाक लागले घराघरांनी, नुस्तें सुद्दां घराघरांनी विकपाक कांयच हरकत ना. त्या खातीर नुस्तें जें आसा हें घराघरांनी विकपाक सुरू करचें. त्या खातीर आमी फिशींग एक्टिविटी व्हडले ट्रॉलर आसतले, धाकटे लॉन्ची आसतले हांकां सगळ्यांक एलाव केल्या की तेंच्यांनी त्या पद्दतीचें नुस्तें ज्या विकपाक सुरू करपाक कांय हरकत ना. बऱ्याच जाणांची खंत आशिल्ली की आमी चिकन आनी मटन बंद केलें म्हणून. आमी बंद करता हें लोकांच्या हेल्थाच्या नुसार, आमी आमकां जाय लोक कितेंय मागीर उलयत आसतात आनी कितेंय आरोप करीत आसतात. शेवटी मुख्यमंत्री म्हटल्या उपरांत, सरकार म्हटल्या उपरांत लोकांच्या आरोग्याची काळजी आमकां आसा आनी जें सगळें वेरीफाय करून त्या खातीर आज आमी परत एकदां चिकन जें आसा हें कर्नाटक आनी केरळ ह्या दोन राज्यांतलें सोडून आमी सगळी कडल्यान चिकन, मटन, फ्रोझन चिकन आनी लायव्ह चिकन हें सगळें एलाव करता वीथ सर्टिफिकेशन. तांच्यांनी सर्टिफायड जी आसा ती लॅटर थंयसरल्या थंयसरल्या हेच्या कडल्यान हाडचें येताना एंट्री पॉयंटाचेर ती सर्टिफिकेट्स पळयली वयतली आनी जर कोणा कडेन ती नासत जाल्यार थंयच्यान ते परत वयतले. ताज्या खातीर प्रत्येकान येता तेणी ती सर्टिफिकेट हाडप हें गरजेचें आसा, तें हाडचें अशें म्हाका दिसता. सेंट्रल गव्हर्मेंटा लेवलाचेर आरोग्य सेतू एप हो लॉन्च केला, जेणे करून त्या आरोग्य सेतू एपांतल्यान जितके पॉझिटिव्ह पेशंट आसा हे अपलोड जातले आनी आमी सगळ्यांनी आमी मोठ्या प्रमाणांत राज्यांत आरोग्य सेतू एप हो सगळी कडेन आमी आरोग्य सेतू एप सगळ्यांनी डावनलोड करचो म्हणून सगळ्यांक रिक्वेस्ट करतले. आमचे सर्वेक वचपी टीम आनी सोशल मिडिया लेवलाचेर तेजी लिंक ही सगळ्यांक धाडली वयतली. हे कित्याक आमी जेन्ना जेन्ना ट्रॅव्हल करता जर आमच्या सायडीक कोणी क्वॉरंटायन केल्लो आसत किंवां पॉझिटिव्ह पेशंट आसत जाल्यार आमकां तेजो डिमार्केशन्स जे आसा हे त्या एपाचेर आमकां दाखयले वयतले. हो खूब महत्वाचो एप आसा सेंट्रल गव्हर्मेंट लेवलाचेर, तांच्यांनी हो लॉन्च केला, सगळ्या राज्यांनी हो एप मोठ्या प्रमाणांत लॉन्च केल्लो आसा.
कालच्या मिटिंगेचे काही गजाली हांव मुद्दामून, म्हणजे कालची जी मिटींग झाली, हांव पयलेच फावटी काल आमचो वॉर रूम जो PCCF ऑफिसाचेर आमी डॅव्हलप केला, हांव एक दीस म्हाज्याच ऑफिसांतल्यान काम पळयतालो, बट आमचे सगळे IAS आनी हेड ऑफ द डिपार्टमेंट हे वॉर रूमच्यान काल पळयतालो. म्हण काल हांव मुद्दामून वॉर रुमान अटेंड रावन हांवें मिटींग रिव्ह्यू मिटींग घेतली, आनी त्या मिटींगेनी एक वेगवेगळ्या सगळ्या ऑफिसर आमचे कंटिन्युअसली सकाळ पासून सांजचे पर्यंत ह्या वॉर रुमांतल्यान काम पळयतात, सगळें मॉनिटर करतात, सगळी प्रत्येक यंत्रणा जी आसा ती थंयसर परत सांजे रिव्ह्यू घेतले आसता. आतां व्हडलेशे इशू उरूंक ना, बट थोडोसो प्रत्येक इशूचे आमी जे रिव्ह्यू आमी घेता तितूंतल्यान आमचो जो स्टेटस COVID-19 बाबतीत आशिल्लो तो पयलो, म्हणजे 3 एप्रिलाच्या उपरांत आमकां परत पॉझिटिव्ह पेशंट मेळोंक ना, किंवां आमकां आतां सस्पेक्टेड पेशंट जे सारी पेशंट आसात किंवां ILI पेशंट आसात तांकां आमी ऍडमीट करून वयता. आमी तांकां डाऊटफूल कोविडान धरिना, कारण तांकां डायरेक्ट कॉन्टेक्ट हिस्ट्री नासता, बट तरी सुद्दां आमकां जे सस्पेक्टेड दिसता तांकां आयसोलेशनान घालता आनी त्यांच्यो टेस्ट केल्यो वता. बट टील नाव 3 एप्रिलाच्या उपरांत आमकां एकूय पॉझिटिव्ह केस ही मेळोंक ना. अवेलेबिलिटी ऑफ द मास्क मोठ्या प्रमाणात गव्हर्मेंट लेवलाचेरूय केल्या वयतले, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात NGO वेगवेगळ्यो लोक हे करीत आसा. हाज्या फुडलो पिरियड हो मास्क घातल्या शिवाय भायर सरप हो आसचो ना. बाकीच्या राज्यांनी कंपलसरी केला, फायन घालपाक सुरू केला, आमी अजून करूंक ना, बट आमच्याय राज्यांत आमी गरज लागली जाल्यार अशा पद्दतीचो निर्णय हो आमकांय घेवचो पडटलो. लोकांच्या हेल्थाच्या अनुसार होय खूप महत्वाचो आसा, बट ते गव्हर्मेंट लेवलाचेर मिनिमम रेटीन सुद्दां मास्क विकतो दिवप हाजो विचार आमी केला. आमच्या RDA डिपार्टमेंट, वुमेन अँड चायल्ड डिपार्टमेंट, हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट, म्हणजे मास्क सेल्फ हेल्प ग्रुपा कडल्यान इंडिव्हिज्युअल स्टीच करून घेवप मिनिमम रेटान, आनी तो लोकांक मिनिमम रेटात अवेलेबल करून दिवपाचोय आमी ठरयला. हाऊस टू हाऊस सर्वे हाजी परत सेकंड ट्रेनिंग आज जाली, जे वेगवेगळ्या आयज उरलेले जे ट्रेनिंगेक पावूंक नाशिल्ले ते आयज वेगवेगळे ट्रेनिंगेक आयल्या. आनी जेंकां आजुनूय हांव परत सांगता की जो कोणाक पयस खूब पयस असो दिसता आसा तेणी डायरेक्टली आपल्या डेप्युटी कलेक्टराक कॉन्टेक्ट करचो. डेप्युटी कलेक्टराक कॉन्टेक्ट करून तेजी चेंज जो आसा आपल्याक त्या जाग्यार नाका, आपल्याक आपल्या नियर बाय प्लेसीन घाल, जाल्यार डेप्युटी कलेक्टराक आमी पावर दिल्या, किंवां थंयसरलो जो कन्सर्न ऑफिसर आसा तोच तेजी ड्युटी चेंज करता. वेगळे कडेन ताका पणजे डायरेक्टरा कडेन वचून चेंज करपाची गरज ना. सगळ्यांनी सहकार्य करपाचें, म्हणजे जे जे टिचर्स, तलाटी हे सगळे आपल्या पर्यंत सगळे जाण आयल्या, एखादो दुसरो कोणी आसतलो, बट सगळ्यांनी सहकार्य केला आमकां खात्री आसा. आयजूय आमी जेन्ना रिव्ह्यू हांव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान पळयतालो, 7-8 राज्यांनी आतां पर्यंत आपआपल्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टांनी हो सर्वे जो आसा हो अशा पद्दतीचो सर्वे फॉलो केला, म्हणजे राजस्थानान केला, मध्य प्रदेशान केला, काही डिस्ट्रिक्टांनी केला, आनी तांकां खूब बरे रिजल्ट जे आसा मेळ्ळ्या. तांचें म्हणणें आसा की आमकां खंयसर आमकां ग्रूप टेस्टींग करचें पडटलें, खंयसर आमकां कम्युनिटी आयसोलेशन करचें पडटलें, खंयचे एरिया आमकां ब्लॉक करचें पडटलें. आमकां गोंयांत ती स्थिती जरी नासली जाल्यार इन फ्युचर सांगूनच आमकां अशा पद्दतीचो ह्या सर्वेची मदत आमकां खूब मोठ्या प्रमाणांत फुडल्या 1-2 म्हयन्यांक आमकां जावपाक शकता. अदरवायज ह्याच सर्वेच्या आधाराचेर आमी गोवा हो कंप्लिटली सेफ झोनान आसा हें डिक्लेरूय करपाक शकतले. हो सर्वे पूर्ण जाल्या उपरांत हो सर्वे खंयसरूच कोणूच सर्वे करता तो कोणाच्याच घरान वयचो ना. दुसरी म्हणजे तो भायर रावतलो मॅक्झिमम टू मॅक्झिमम, कोणाक खंयसर सायन मारची पडची ना, कोणाच्या म्हणण्या की पॅन चेंज करचें पडटलें गरज ना. तुमी फक्त जी इन्फॉर्मेशन दिता ते ॲपाचेर टायप मारून घेतले, ज्या जाग्यार रेंज सुद्दां ना जाल्यार ताका ऑटोमॅटिकली डावनलोड करपाची अपलोड करपाची ताका सिस्टम आसा, कारण ती ही सगळ्या सिस्टमींतल्यान ते ऑटोमॅटिकली तेंची सगळी डिटेल, ट्रॅव्हल हिस्ट्री आसतली, सायन सिमटम्स आसतले. आमी हे लोकां खातीर करता, पूण म्हणटा आमी सांगचे ना. शेवटी आमकां लोकांक अशा पद्दतीचे सायन सिमटम्स आसात, आमकां कोणाक जर एखाद्याक दिसता आसत आमकां टॅस्ट करपाक जाय जाल्यार ती करपा खातीर आमी हे करून घेता. सगळ्या लोकांचे सहकार्य हांव अपेक्षीत करता. सर्वेक वचपी आमचे सगळे लोक हे म्हणजे तेंच्या पासून कोणीच डावट घेवचो न्ही, की तेंच्या पासून पसरूंक शकता तितको डावट कोणीच घेवचो न्हू, कारण आमी अशा पद्दतीचो कोणूच जाका सगळ्यांक व्हेरीफाय करून आमचे टिचर्स, स्टाफ, गव्हर्मेंट स्टाफ हे सगळ्या जाणांक व्हेरीफाय करून अशा पद्दतीचो सर्वे जो आसा हो करपाचो ठरयला. आयच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग करता आसतना 5-6 राज्यांनी स्वताहून आमी अशा पद्दतीचो सर्वे केलो आनी ताचो मोठो बेनिफिट्स आपल्याक जालो हे सांगपाक तेंच्यांनी ऑलरेडी सांगता आसतना सगळे हे येले. आयच्या बाकी कालच्या मिटिंगेंत प्री मॉन्सून वर्क ऍक्टिव्हिटी ह्यो खूब कडेन, म्हणजे 170 ग्राम पंचायतींनी सुरू जाल्यो, सगळ्या मुन्सिपाल्टींनी सुरू जाल्ल्यो आसा. 14 तारखेच्या उपरांत म्हणजे सगळ्यांत व्हडलो इशू जो आसा आतां हो प्रत्येक कडल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांक इशू आशिल्लो रिगार्डींग द मायग्रंट लेबर. सगळे जाण सद्या म्हणजे वचूंक मेळटले काय ना ही एक चिंता आसा,
तरी सुद्दां पळोवया डिसिजन सेंट्रल लेवलाचे आसा जे डिसिजन घेतले त्याच लेवलाचेर ते डिसिजन डिस्कस जाले वयतले. एग्रीकल्चर एक्टिविटी ही एग्रीकल्चर एक्टिविटी ही राज्यात सुरू झाल्या. 19 हार्वेस्टरां सगळें सुरू जावंक ना, पूण म्हजी रिक्वेस्ट आसा सगळ्या फार्मरांक थोडेशे त्रास जातले, पण आमकां आसा तो लेबर सायटी वयल्यान व्हरोन की तांकां वापरून आमी हार्वेस्टींग करून घेवचें पडटलें. कारण सगळ्या मोठ्या प्रमाणांत पयलीं सारको भायल्यान येवपी फोर्स हे फावटी येवचो ना. आमकांय थोडेशें आमी सगळ्यांनी काम करप हें गरजेचें आसा अशें म्हाका दिसता. हांव गोवा बागायतदार परत आदर्श बाजार ह्या सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा की तांच्यांनी काळजी घेवपा खातीर मोठ्या प्रमाणांत सुरू केलो. आमच्या काळजीवाल्या शेतकऱ्यां खातीर मोठो रिलीफ हो तांच्यांनी दिल्लो आसा. आमी आमचे एनफोर्समेंट एक्टिविटी आय जी पी ताचे पुराय टिमीन म्हणजे आयजूय म्हाका हांवें परत आयज आय जी पीक सांगलां की वास्को रेल्वेंतल्यान काही हुबळी आनी हांगासले लोक म्हणजे मालगाडीतल्यान हांगासर येता. म्हाका आज सकाळीच एकट्यान इन्फॉर्मेशन दिली, पूण आमी ऑलरेडी हेका सांगलां की आय जी पीक स्टेशन मास्टराक तांच्यांनी अशे जर लोक आयले जाल्यार ताका जबाबदार धरचो पडटलो. तो ताका वॉर्निंगूय दितलो हे लोक जे आसा, कारण आमी इतके क्वॉरंटाईन सगळ्या जाणांक दवरल्या उपरांत अशा पद्दतीचे लोक राज्यांत येवन उपयोग ना. मायन्यूट गजालीचेर आमी लक्ष दवरीत आसा. त्या खातीर कोणाकूच म्हणजे फुडले 15 दीस तरी परत एकदा स्टेटीन एंट्री करपा खातीर मेळची ना. परत एकदा आय जी पीक इन्स्ट्रक्शन दिल्ली आसा हेजेर. अवेलेबिलिटी ऑफ द सिवील सप्लाय आपल्या सिवील सप्लायचे सगळ्या सिवील सप्लायच्या शॉपाचेर मोठ्या प्रमाणात आमी प्रायोरिटी रेशन कार्ड होल्डर आणि बी पी एल कार्ड धारक हांकां मोठ्या प्रमाणात सगळ्या जणांक तांदूळ हो मेळपाक सुरू झाला. जे एबव पॉवर्टी लायन आसा हांकांय बी कमी रेटीन तांदूळ मेळचो हो आमचो प्रयत्न आसा. फुडल्या 8 दिसां भितर तांची वेवस्था जातली. कारण काल हांव एक म्हाज्या मतदारसंघात भोंवून पळयता आसतना हांवें पळयलें की ए पी एलाचें म्हणणें आसा की आमकांय मेळचें. आमचो प्रयत्न चल्ला की काही कमी रेटीन तरी तांकांय बी अवेलेबल करून दिवपाचो असो सरकाराचो प्रयत्न तांच्याय बाबतींत चल्ला. आमी रिगार्डींग द क्वॉरंटायन फेसिलिटीज, ज्यो ज्यो क्वॉरंटायन फेसिलिटीज आसा थंयसर सगळी कडले आतां व्हडलेशे कोण क्वॉरंटायन उरूंक ना, बट तरी सुद्दां आमी आमच्यो क्वॉरंटायन फेसिलिटीज सगळ्यो एक्टिवली दवरल्या. परत जर आमकां केन्नाय लागले जाल्यार आमकां त्यो क्वॉरंटायन फेसिलिटीज यूज करपाक मेळपाक जाय. कालचे फॉरेनर्सचे फिगर थोडेशे फिगर्स परत एकदा हांव ते रेक्टिफाय करता. 3314 फॉरेनर्स आतां पर्यंत 19 फ्लायटांतल्यान हांगासल्यान मायग्रेट जाले, हांगासल्यान इवॅक्युएट जाले, हांगासल्यान गेले. तरी सुद्दां अजूनय म्हणजे हांव काल अंदाज घेतलो 300-400 रशियन आनी वेगळ्या कंट्रींतले अजूनय लोक जे आसा हांगा आसा, तांकां अजून व्हरपाचो कांय विशय अजून जावंक ना. ओके, ह्या पद्दतीचो वेगवेगळे विशय काल पयच्या मिटिंगेन डिस्कस जाले. आमी मुद्दामून आमच्या COVID-19 हाजेर आतां केल्लें टोटल प्रेजेंटेशन एक वेवस्थीत रित्या PPT ही तयार केल्या, ज्या PPT माध्यमांतल्यान आमी सगळ्यो गजाली आमचो सेंट्रलाक रिपोर्ट धाडपाक आनी स्टेटींतल्यान आमी कितें रिपोर्ट करता हाजे टोटल हे सगळे वीथ फोटोग्राफ्स एक वेवस्थीत PPT तयार केल्या. तेन्ना गोंय राज्यांतल्यान कशा पद्दतीन COVID-19 हाजेर काम आमचे सगळे जाण म्हणजे पुराय फिल्डांत आसलेले लोक करता हे लोकांक कळप गरजेचे आसा. ताजी हांव फाल्यां पर्यंत तुमकांय सगळ्या जाणांक डिटेलान धाडून दिवपाची वेवस्था ही तुमकांय करता. आमची सगळी टीम खूब CS आनी बाकीचे सगळे जाण खूब बरे रितीन काम हे अशा पद्दतीन सगळे जाण करीत आसा. ओके, आयच्योय परत ज्यो टेस्ट आशिल्ल्यो त्यो सगळ्यो टेस्ट परत एकदां नेगेटीव आयल्या. हय, कमिटी नोटिफाय केल्या. आमी जेका इकॉनॉमीक रिवायवल कमिटी त्या कमिटीत हांव तांची नांवां वाचता की मिस्टर श्री नितीन कुंकळकर, ताज्या उपरांत शिवानंद साळगांवकर, श्रीनिवास डेंपो, यतीन काकोडकर, ब्लेस कोस्ताबेर, श्री सचिन राणे, श्री रुपेश गांवस, आर्किटेक्ट निलेश साळकर, श्री बॉनी पेरेरा, डॉक्टर प्रदीप सरमुखादम, श्री निलेश बोर्डे, यशवंत काम चार्टर्ड अकाउंटंट, श्रीमती कामाक्षी पै नाबार्ड, श्री एम वी राव रविकुमार स्टेट बँक ऑफ इंडिया, श्री अजित परळेकर GIM गोवा आणि श्री दौलत हवालदार सेक्रेटरी फायनान्स हो मेंबर सेक्रेटरी ह्या कमिटीचे उरतलो. त्या पद्दतीची कमिटी ऑलरेडी नोटिफाय झाली. 15 दिसांनी तांकां पयलो प्रिलिमिनरी रिपोर्ट हो स्टेटीच्या बद्दल जो सगळो दिवपाक जाय तो करून दी म्हटला. सेकेंड इज एन एक्सपेंडिचर प्रायोरिटायझिंग कमिटी म्हणजे स्टेटींतल्या फुडल्या वर्सभराक
हेका प्रायोरिटाइज करचे, कसले काम खंयचो प्रोजेक्ट प्रायोरिटाइज करतो हाज्या खातीर श्री परिमल राय चीफ सेक्रेटरी, श्री पुनीत गोयल प्रिंसिपल सेक्रेटरी पावर आनी श्री दौलत हवलदार अशी तीग जनांची कमिटी जी आसा, ही तीग जनांची कमिटी फॉर द एक्सपेंडिचर प्रायोरिटायजींग आनी रिवायवल अशा दोन पद्दतीच्यो कमिटी ज्यो आसा ह्यो काडलेल्यो आसा. म्हाका दिसता आमी कोविडाचेर काम करता आसतना जशी सगळ्यांच्या सहकार्याची गरज आसा, ही आतांच न्ही फुडलें वर्सभर सुद्दां परत एकदां सगळ्यांच्या सहकार्याची गरज उरतली. कोवीड रिलीफ फंड जो आतां पर्यंत जवळपास 8 कोटी रुपया सुमार लोकांनी जमा केले, अजूनय बी मोठ्या प्रमाणात कोवीड गोवा कोवीड 19 रिलीफ फंड ह्या अकाउंटाचेर राज्याक मदत करपा खातीर आनी PM केअर कोवीड फंड हाजेर माननीय पंतप्रधानान आवाहन केला त्या प्रमाणे त्याय फंडात सगळ्यांनी जमा करचे अशें सगळ्या जाणांक हांव विनंती करतां. आनी फाल्यां इस्टर म्हणजे सगळ्या गोंयांतल्या सगळ्या लोकांक, क्रिस्तांव भावांक सगळ्यांक हांव इस्टराच्यो शुभेच्छा व्यक्त करतां. ना, व्हिडियो कॉन्फरन्सिंगात 15 स्टेटी पयलींच ठरलेल्यो, ज्या स्टेटीन खूब मोठ्या प्रमाणात फोकस आसा त्योच स्टेटी ज्यो आसा त्यो प्रायोरिटायज आशिल्ल्यो, पण आमचे इन रायटिंगान आमी पयलींच तेंकां धाडिल्ले. सर्विसीस खंयच्यो खंयच्यो रिलॅक्स केल्यो वयतल्यो आनी कितें हेजी जेन्ना सेंट्रल गायडलायन येतली सोमार पर्यंत, तर सोमार पर्यंत आमी बी स्टेटीची गायडलायन जी आसा फॉलो करतले. बट म्हाका एक दिसता की इकॉनॉमिकल एक्टिविटी सुरू जावप हे गरजेचे आसा, एग्रीकल्चर हेका प्रायोरिटी दिवप हे सुरू, म्हणजे कारण एग्रीकल्चर एक्टिविटी आता जावपाक जाय, इकॉनॉमिकल एक्टिविटी जावपाक जाय, जश्यो फार्मा फूड इंडस्ट्री विदीन द स्टेट जो कॅप्टीव लेबर आसा हांगासर. आनी गोंयकार आमी जरी म्हटल्यार पळय फार्मा इंडस्ट्री सुरू जाली, आमी नियर बाय लोकांक तेंकां एलाव करूंक ना. आजून परत सांगता हांव फार्मा इंडस्ट्री कडेन हांव परत उलयलां, फुडले 15 दीस सुद्दां भायल्या स्टेटींतल्यान येवपाक तेंकां एलाव करचें ना. हांव तुमकां कळपाक जाय म्हूण सांगता, हांव प्रत्येक चेक पोस्टा वयल्या PI कडेन सेपरेट उलयतां, पब्लीक सर्वीस कमिशन ऑफिसर आसल्या कडेन सेपरेट उलयतां. काल जेन्ना हांव ह्या सगळ्यां कडेन उलयता आसतलो म्हज्या लक्षांत आयलें की नॅशनलायज बँकेंत काम करपी स्टाफ डेली कारवारच्यान हांगा येता म्हणून म्हज्या लक्षांत आयलें. एक एकदां वयर लेवल बसलो म्हणून कळना, सेक्रेटरीच्या मिटिंगेंतल्यानय कळना, सकयल लेवलाचेर उलयता काय कळटा. हांवें समतेंच वेरीफाय केलें जाल्यार हय तीग जाण कंटिन्युअस डेली येतालें, हांवें बंद केलें. हांव सांगता ATM खातीर एखादो दुसरो येवं शकता, डेली येवन वचूंक शकना. फाल्यां सकाळीं कारवार कोण तरी थंयसर येतलो, परत तो हांगासल्यान ट्रान्समीट जातलो. हांव इतकें मॉनिटर करतां म्हणून सांगलें की अशा पद्दतीचें हें डेली येवपाक वचपाक मेळचें ना. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीक सुद्दां फुडले 15 दीस सुद्दां आमी जे तेंच्या कारवारच्यान आनी कोण बांदे आनी सावंतवाडीच्यान येतालो तेंकां आमी येवपाक दिवचे ना. सी फेरर्साचो इशू आमी बरोवन धाडला आनी आयच्या व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमांतल्यान केरळ, म्हणजे म्हाका उलोवपाक मेळूंक ना, म्हाका उलोवपाक मेळ्ळो निश्चितच हांव काडटलो आसलो. फाल्यां पंतप्रधाना कडेन हांव पर्सनल उलोवपाचो, म्हणजे व्हिडियो कॉन्फरन्सिंगाच्या दुसऱ्या दिसा आमकां सदांच जे मुख्यमंत्री उरता तेंकां सकाळी फुडें उलोवंक मेळटा. हांव फाल्यां परत एकदां हेज्या कडेन उलयतलो पंतप्रधाना कडेन, बट आज केरळच्या मुख्यमंत्र्यान तो विशय काडलेलो. ताजेर तांच्यांनी जरी म्हटलें जाल्यार इंडियन एम्बसी कडेन सगळ्या कडेन म्हणजे पर्सनली सगळ्यां कडेन उलोवप चालू आसा, बट आयच्या घडीक तरी तेजेर अजुनूय निर्णय जावंक ना. बट इंडिविज्युअली भारत देशांतल्यान मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स ह्या प्रत्येक राज्यांतली आमची इंडियन एम्बसी तितकीच एक्टीव आसा, तेंच्या हेल्थाची काळजी घेता काय ना हे प्रत्येका कडेन मॉनिटर करता, हे माननीय पंतप्रधानान सांगले. तुज्या हांव इन्फॉर्मेशना खातीर सांगता, गोंयांत खंयचीच वेसल्स येवंक नासली. हांवें स्वता चॅक केलां कॅप्टन ऑफ पोर्टा कडेन, कारण म्हाका फक्त कॅप्टन ऑफ पोर्ट मिनिस्टर बाब मायकल लोबो हांणी हो विशय सांगलेलो ऑफिशियली आपल्या कडेन ह्या पद्दतीचे आयल्या म्हणून, की आमकां रिक्वेस्ट आयल्या म्हणून. हांवें ताका विचारलें, चवकशी केली जाल्यार वेसल हांगा येवंक नासली, वेसल मुंबयत आसली. ताज्या उपरांत हांवें ताचे कडेन डिस्कस केलें की वेसल मुंबय आसात, जर अर्ध्या जाणांक मुंबय देंवयल्या तेंकांय म्हणजे बाय MHA गायडलायन ही तेंकांय थंयच देंवोवपाक जाय. तेंकां थंय देंवन तेंकां 14 दीस क्वॉरंटायन वेवस्थीत रित्या ते दवरता, किंवां परत दुसऱ्या बोटीचेरूय क्वॉरंटायन राव येता. 14 दिसांची क्वॉरंटायन सर्टिफिकेट घेवन जर ते आयले जाल्यार गोंयांत एंट्री करपाक कांयच हरकत ना.
आम्ही तेंका तेंय सांगलें की तुम्ही 14 दिसांची क्वारंटायन सर्टिफिकेट घेवन या. आम्ही तेंका हांगासर परत एंट्री केल्या उपरांत 14 दीस क्वारंटायन दवरून तांची टेस्ट जी आसा ही केली वयतली. आमकां शेवटी तेय गोंयकार आसा, तेंकां घेवपाक कांय हरकत ना, पण आतांच्या घडीक MHSचो गायडलायन फॉलो करप हें गरजेचें आसा. हां हांवें तुका सांगलें पळय, म्हणजे हो इश्यू फक्त गोंया पुरतो मर्यादीत ना, तसो ऑल इंडिया इश्यू आसा. त्या खातीर आमकां शेवटी मिनिस्टर ऑफ द एक्सटर्नल अफेर्स वीथ इन कन्सल्टेशन वीथ द प्रायम मिनिस्टर हांच्या बरोबर तो निर्णय जातलो हाची खात्री आसा. नक्की तांकां हाडटले ना, म्हाका इन्फॉर्मेशन ना, म्हाका इन्फॉर्मेशन मेळना. फूड इंडस्ट्री आमी पयलींच अलाव केल्ल्यो, आतांय काही प्रमाणात सगळ्यो फूड इंडस्ट्री ज्या त्यो अलाव केल्यो वयतल्यो. ज्या जाग्यार क्रावड जाता, म्हणजे मार्केटात एखाद्या रेस्टॉरंटांनी एखादें आमी म्हणटले की फंक्शन आसतलें, म्हणजे तें एखादें आमी कदाचीत जावचें ना. सोशल डिस्टन्सींग सांबाळून बाकीच्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही, ह्यो केल्यो वयतल्यो. हय, शेवटी आमकां प्री मॉन्सून वर्क ही लक्षांत घेवन आमकां काही कामांक PWDच्या सुद्दां कामांक हें परमिशन दिवचें पडटलें अशें म्हाजें म्हणणें आसा. आतां शेवटी सेंट्रल गायडलायन जी कशी येता तें पळोवन आमी तेंकांय अलाव करतले. म्हणून तुका म्हटलेलें, इट इज कमींग, ऑल वर्क्स आर कमींग अंडर द प्री मॉन्सून. ती जाली, ताज्या भायर आमचे प्रोजेक्ट जर आमी पावसान ते केले ना जाल्यार पेडणेच्यान येतना खूब मोठे त्रास जावपाक शकता. कारण शेवटी तो रस्तो जो आसा पळय न्ही रे, थंय खूब मोठ्या प्रमाणांत तें काम पावसा पयलीं करप हें गरजेचें आसा. 15 तारखेच्यान म्हाज्या अंदाजान 15 तारखेच्यान सगळ्यांक ती कामां जी आसा ही करपाक मेळटली असो म्हाजो अंदाज आसा. सर्वेक वयता त्या लोकांक कोणीच भितर घेवपाचो गरज ना. आपल्या घरा भायर दवरुनूच तो जे प्रश्न विचारता त्या प्रश्नाची उत्तरां दिली खूब जाली. म्हाका दिसता कोणीच कोणाक भितर घेवन तेका बस सुद्दां म्हणपाची गरज ना. ते ऑल गव्हर्मेंट सर्वंट आसा आमचे, आनी तेंकां तुमी 5 मिनटांनी जे ते 5 प्रश्न विचारतले त्या 5 प्रश्नाची खरी खरी उत्तरां दिवची सगळ्यांनी, आपली दिवची आनी आपल्या शेजाऱ्याच्या घरांतली कितें खबर आसा जाल्यार तीय दिवची. म्हणजे शेजाऱ्याच्या घरांतल्यान एखादो जर भायल्या स्टेटींतल्यान कोण येयला, तेजो पुण्यांतल्यान आत्तां येयला आनी खंयच्यान येयला, कारण आमी पळयता की वेगवेगळ्या पद्दतीन खंयच्या दुदाच्या गाडयेर बसोन, भाज्येच्या गाडयेर बसोन अशेय लोक राज्यान येवपाचो प्रयत्न करता. आमकां भाज्येच्या गाडयेर बीन बसोन येतात, आमी ते जाता थंयसर आडयता, पण एखादो दुसरो आमकांय चोरून येवं शकता. पण आतां पुण्या सांगलीतल्यान जर फाल्यां सकाळीं असो कोणूय येयलो जाल्यार तो आमकां डेंजर आसा, तो आमकां रिस्की आसा. आमी म्हणटले तो म्हाजो बाबा, बट तो राज्या खातीर आमकां योग्य न्ही. तर त्या खातीर प्रत्येक आपूणय सांगचें आपूण सांगलीतल्यान आयल्या म्हणून. आमी कितें तेका त्रास करिना, आमी वयल्यान तेजी चड काळजी घेता, तेका क्वारंटायन सेंटरान दवरून तेजी सगळी काळजी, तेजी जेवणाची खाणाची रावपाची काळजी घेवन वयल्यान तेजी टेस्ट करता. म्हणून म्हजी गोंयकारांक रिक्वेस्ट आसा, परत परत सांगता हांव, म्हणजे आतां जो कोण लिपोवन दवरूं नाकात प्लीज, किंवा गाडयेचेर बसोन खंयच्या लिपोवन कोणाच्या गाडयेच्यान आयलो आनी घरांत येवन रावलो कोणाक दिसना असो अशें करूं नाकात. आमकां एक दोग जाण आयडेंटिफाय जाले, तेंकां मदीं आमी क्वारंटायन सेंटरान दवरले, योगायोगान तेंची तेंकां कसले सायन सिमटम ना टेस्ट करचें पडोंक ना, ही गजाल वेगळी. पण गोंयभरच्या लोकांनी आनी लोकांनी समजून घेवचें, हें तुमच्या आरोग्याच्या नुसार, तुमच्या फॅमिलीच्या आरोग्याच्या नुसार खूब म्हत्वाचें आसा. आमकां एखादी दुसरी केस, म्हणजे कोण तरी आयलो आनी केस वाडली तेची चिंता ना, तो ट्रीट जातलो. आमकां विश्वास आसा आमचे दोतोर खूब बरें काम करता, म्हणजे डॉक्टर एडवीन आनी तेजी पुराय टीम खूब बऱ्या रितीन काम करता, की खात्री आसा हांव कंटिन्युअसली तेंचे इन टच आसता. त्या खातीर असो जर कोण आयलो जाल्यार तेंच्यांनी आमकां सांगचें, आमी तेंकां वेवस्थीत रित्या क्वारंटायन सेंटरान दवरून लागले जाल्यार टेस्ट करतले. हेजो अर्थ क्वारंटायनान दवरून म्हणजे तुमकां पुलिसान भितर उडयल्या सारकें समजू नाकात, ही म्हाजी रिक्वेस्ट. ताजेर हांव उलयता, हांव पयर उलयला. तुका सांगलें आत्तांचे घडीक म्हणशीत जाल्यार आमचे कडेन कोणूय जर आयले जाल्यार सफिशियंट फेसिलिटीज आमचे कडेन आसा. म्हणून तुका म्हणटा इट डिपेंड्स, फाल्यां सकाळीं कितले जाण, आतां जरी म्हटले सी फेरांना भावांक आमचे हाडपाचे जाले जाल्यार कितल्यांक हाडटा. आमी म्हणटा आमी तितकी कॅपेसिटी दवरता, गोंयांत इतक्या मोठ्या प्रमाणांत हॉटेल्स आसा, फाल्यां जाल्यार आमी रिक्विजीट करूं शकता. गव्हर्मेंटाक इन स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट करता आसतना आमी कितें राज्यांतलें खंयचें हॉस्पिटल, राज्यांतलें खंयचेंय हॉटेल आमी विदीन 24 आवर्स तें रिक्विजीट करपाची पावर स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट, आतां तर नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट जालो,
नॅशनल डिजास्टर एक्टाच्या अंडर खंयचेय हॉटेल करूं येता, एनी फाय स्टार हॉटेल ऑल्सो. अरे जेन्ना हें सांगलें तेन्ना तुवें हो प्रश्न आनी विचारूंकूच जायना. तुका सांगलें हांवें नॅशनल डिजास्टर एक्टाच्या अंतर्गत राज्यांतले खंयचेय हॉटेल आमी 24 hours ताका नोटीस दिवच्या पयलीं सुद्दां आमी रिक्विजीट करूं येता. आमकां जाय जाल्यार, सरकाराक जाय जाल्यार. शेवटी इज नॅशनल डिजास्टर म्हणून तेजेर आनी तुमी दुबाव घेवं नाका. आनी गोंयांत म्हाका दिसता इतक्या मोठ्या प्रमाणांत फेसिलिटीज अवेलेबल आसा. क्रेडीट सोसायटी म्हाका दिसता 15 तारखेच्यान आमी दोनदां रिक्वेस्ट धाडली, बट 15 तारखेच्यान म्हाका दिसता सुरू जातल्यो सर्वे. आमी शक्यतो सर्वे जो आहा थंय लागींच म्हटला. जर कोणाक ट्रान्सपोर्टेशन अजूनय बी प्रॉब्लेम कितें आसत जाल्यार आमी म्हटला की आमचो जो इन्सिडंट कमांडर आनी डेप्युटी कलेक्टर हे तेंची वेवस्था करतात. अंगणवाडीच्या वर्करांक आमी तेज्याच वार्डांत घातला, भायर घालूंक ना. चुकून कोणाक घातला तेणी चेंज करून घेवचे. आसा आमचो जो इन्सिडंट कमांडर जो आसा पळय न्ही, त्या जाग्यार पब्लीक म्हणजे खंय ना खंय तरी बाकी तिची वेवस्था जी आसा हे ते करतले. आमची गाडी त्यांच्या बरोबर आसतली. आमची गाडी जी आसा पळय त्या टिमीच्या बरोबर अजूनही म्हटलं आम्ही PWD बाकीचे आमच्या गव्हर्मेंटचे व्हिकल्स ह्यो मोठ्या प्रमाणात त्यांना सगळ्यो हे जे आसा ते अवेलेबल करून दिवपाचो आमचो प्रयत्न. खंयतरी पंचायत आसतली, खंयतरी प्रायमरी शाळा आसतले, खंयतरी इवन द लंच सुद्धा त्यांच्या थंय प्रोवायड करपाचे जी सोय जी आसा. आणि शेवटी विषय 2 किंवा 3 दीस हाज्या वयर ना. एकट्या सर्वे टिमीक चडांत चड 3 दीस 3 दिसांच्या वयर एकट्याक सुद्दां काम करचें पडना. आनी उरलेल्यांक ना जाल्यार आतां सोमारच्यान सगळ्यांक कामाक येवपाक जाय. तुझ्या कडल्यानय थोडी सजेशन येवनी, कारण स्ट्रिक्ट एक्शन फक्त सरकारा कडल्यान घेतली न्हू रे, गेल्या सरकारूच घेता म्हणटा. लोकांनी थोडी सजेशन दिवपाक जाय कितें एक्शन घेवं ती, कारण शेवटी हो पिरियड खंय तरी भोंवपाचो पिरियड न्ही. हितून लॉकडावन म्हणटा उपरांत घरांत रावपाक जाय. हो इशू राज्यातल्या सगळ्या लोकांचो आसा. हांव परत सांगता, म्हणजे कॉमन मॅन म्हणटा आसतना तूं जो राज्यांत डेली वेजी कामाक वयतालो तेजो आसा, पायलटाचो आसा, टॅक्सीवाल्याचो आसा, खंय तरी लेबर म्हणून काम करतालो त्या गोंयकाराचो, सगळ्यांचो इशू आहा. आतां आमी आमच्या परी जे जे विशय सॉल्व करपाक मेळटा ते ते टॅकल करीत आसा. आनी आमी जशें म्हटलां आतां पळय BPL हे थोडे जाण BPL APL जे जे कोण ज्या ज्या कॅटेगरीत येतात तांकां त्या त्या पद्दतीची मदत सरकाराक ज्या ज्या जाग्यार दिवपाक मेळटा ती ती मदत आमी करीत आसा. जाणा लेबर कमिश्नर तेजेर ताजेर लिस्ट हे करीत आसा. थोड्या जाणांचेर आमी एक्शनूय घेवपाक सुरू करतले. SSC एक्झाम म्हाका दिसता आतां तिचो विचार हो मे म्हयन्यात पळयता, म्हणजे 30 मेच्या उपरांत म्हणल्यार 10 दीस एडवान्स करतले. अजून डिसिजन घेवंक ना, सोमार दीस डिसिजन घेतले. गव्हर्मेंट धरण म्हणजे येता ते सगळे येवपाची वेवस्था, तेजी चिंता करूं नाका तूं, सगळे येता ते. आमकां आयलो काय म्हणटा रे तूं लोक सेंट्रला कडल्यान. आतां आमकां एक म्हणजे स्टेट डिजास्टरच्या अंडर 6 crore rupees आयल्या, आनी तो आमी 10 crores मागल्या, बट आतां पर्यंत तेणी 1.5 धाडला फॉर द हे आमकां हेज्या खातीर अंडर हेल्थ डिपार्टमेंटा खातीर, बट तो रेक्टिफाय करून धाडटा म्हटला. हे जो कोवीड गोवा कोवीड फंडांत 8 crore+ आतां तूं सगळे पयशे मेजता आसत जाल्यार गजाल वेगळी. ते तुका सांगता, म्हणजे 180 crore हो आमकां योगायोगान आमकां म्हणजे डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आनी हेजो आमचो स्टेट परमनंट फंड हो 180 crore आमकां मेळ्ळा. त्या आमकां सगळो बाकीचो खर्च करपाक व्हडलेशें बर्डन स्टेटीच्या ट्रेजरीचेर येवंक ना. म्हाका कळूंक ना. उत्तराखंडाक
आमी ना ना तुझा जस्ट या तुझा माहिती का जस्ट सांगता म्हणजे हा मुख्यमंत्री झाला पण एकदा मी रिव्ह्यू घेतला ना पहिली केला तो ना पण एक संस्थेचे हा रिव्ह्यू घेतला त्यांच्यानी थोडेसे किती काम केला आणि मला रिपोर्ट दिला एकदा हा चेक करता संस्था खची खबर हा खच्या संस्थेची निवड केली दी सोपयता मरे हिंदी राष्ट्रीय किती किती हय त्या फॅमिलीच्या हांवूय कॉन्टॅक्टान आसा त्या फॅमिलीक हांव पर्सनल वळखता ओके हांवें ताका सांगलें कितें सुवेवस्था करूंक जाय जाल्यार हांव करता बट ताच्या ती वेवस्था तशी कांय ना हांवें टिकेट सुद्दां जाय जाल्यार काडून दिता म्हटलेली हांव पर्सनली वळखता त्या फॅमिलीक बट ताच्यानी तें नाका म्हटलें आमकां येवपाकूच जाय म्हणटा परत बट आतां ताका हांवूय हेल्पलेस आसा थंयच्यान हांगा हाडपा खातीर ना हांवें ताका तें सांगलें तें करूं जाल्यार हांव करता बट तें ताच्यानी नाका म्हटलेलें म्हाका हांव थंयसरूय कोणें कार्यकर्त्याक धाडून करता म्हटलेलें ती आमची वेवस्था आसा इवन जो टिकेटीची जाय जाल्यार हांव करता म्हटलें ती वेवस्था आसा म्हणलें पण हांव तेच्या संपर्कान आसा